अशी नाराज नाराज दिसून राहिली, कुठे चालली, किती आवाज देऊन राहिले, काय ऐकून नाही येऊन राहिलं, आपल्याच विचारात चालली. आधीच उशीर झाला, वावरात शेतात भाकर न्यायची आहे, काही तर नाही. नाही काहीतरी आहे तर सांगत नाही बरोबर, नाराज नाराज दिसून राहिली. काय करावं बाई, खूप मार झोड चालू आहे, रोजचा त्रास. आता किती त्रास सहन करायचा रोजच, आता माझ्याच्यानं काहीच सहन होत नाही, खूपच त्रास आहे. मला मारलं पण, इथे मारलं, अंगपाय बंद, खूप दुखून राहिलं, काम करायची इच्छा पण नाही. तर काय करावं बाई, मला तर जीव नकोसा झाला, मला तर आता जीवाचं काहीतरी करावं वाटत आहे. आता मी जगू शकत नाही, मला खूप कंटाळा आला. आता जगू शकत नाही असं म्हटल्यानं होते का तुझी पोरं बाळा कोणाकडे पाहिजे, जीव दिला तर झालं, मग माणसाचा अशी एकच वेळ येते. मला खूप त्रास आहे, आता सहन करण्याची शक्ती माझी संपली. शोधू आता एवढे मोठे नवीन नवीन कायदे हे ते निघाला आहे, चौकशी करून मग काही जर तुझी इच्छा असेल तर तक्रार करू. बरं, या मग तुम्ही, मला काही माहिती सांगा, करू मग मी. मला शेतात जायला उशीर होतो. काहीतरी केलंच पाहिजे याच्यासाठी, खूपच त्रास आहे म्हणते, काहीतरी करायलाच पाहिजे. चला. आमच्या इथे माझ्या गावामध्ये एक प्रतिभा नावाची मुलगी आहे सून, तिला घरी तिचे लोक खूपच त्रास देते, सासू पण बी पण आणि तिचा नवरा पण त्यांना असं खूप मारते, घराबाहेर नाही पडू देत. तर मला असं वाटते की बा तिला या गोष्टीतून सुटका झाली पाहिजे बा तिची, म्हणून मी तुमच्याकडे आली होती काही सल्ला द्यायसाठी. ते थोडंसं कायद्याविषयी ऐकलं होतं मी, थोडीशी सविस्तर माहिती द्या. हो आहे ना गं, अशा महिलांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्याकडे खरंच कायद्यांची निर्मिती झालेली आहे. खूप चांगले चांगले कायदे पण आले आणि तसंही आपण तिला मदत सहज करू शकतो. आत्ताच बघ, जो नव्याने आलेला म्हणतात म्हणजे 2005 साली जो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा जो आलेला आहे ना, या कायद्याची मदत घेतली तर तिला सहज यातून तिची सुटका होईल. तू जसं म्हणालीस ना, तिला घर पण सोडायचं नाही, दुसरीकडे राहायला पण जायचं नाही आहे, म्हणजे त्याच घरात राहून तिला न्याय मिळवायचा आहे. आणि यासाठीच हा आपल्याला कायदा फार उपयुक्त असा हा ठरू शकतो. म्हणून या कायद्याअंतर्गत जर आपण मदत घेतली ना, तर तिची आपल्याला सोडवणूक सहज करता येईल. तुम्ही जो आता हा कायदा सांगितला, या कायद्याचा नेमका काय उद्देश आहे, त्यातून तिची कशी सुटका होऊ शकते? मी म्हणाले होते ना की जसं कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा घरगुती छळापासून रक्षण करणारा हा कायदा आहे. याचा मुख्य उद्देश जो आहे ना, की स्त्रीला तिचे हक्काचे घरही सोडावं लागू नये, आणि जसं कुटुंबात होणारा तिचा जो छळ आहे तो छळही होऊ नये. घरगुती छळ, कोणत्याही प्रकारचा घरगुती छळ तिचा होऊ नये. घरातच राहत असताना तिला कायद्याचं संरक्षण पण मिळायला पाहिजे. घरगुती छळ म्हणजे काय? छान प्रश्न विचारला आहे तुम्ही. बघा, घरगुती छळ म्हणजे काय, की शारीरिक, मानसिक, भावनिक असा कुठलाही प्रकारचा त्रास त्याच्यामध्ये येतो. जसं मारहाण करणे, अपशब्दांनी बोलणे किंवा अबोला धरणे, यासारख्याही गोष्टी या छळामध्ये समाविष्ट होतात. तसंच की लैंगिक जुलूम करणे, ह्या सगळ्या गोष्टी या घरगुती छळात येतात. खरं म्हटलं म्हणजे याचा थोडक्यात सारांश सांगायचा म्हणजे, घरातील बाईचे वा मुलाचं मन दुखवेल किंवा शरीर दुखावेल अशी कोणतीही कृती म्हणजे घरगुती छळ. घरामध्ये विविध नात्यांनी ही बाई राहत असते, केवळ पत्नी आणि बायको हिलाच घरात त्रास होतो असं नाही आहे ना. घरातले जसं सासू आहे, आई आहे, भावजय आहे, नणंद आहे, जाऊ आहे, यांनाही हा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा हा त्रास होतच असतो. मग याही महिला या कायद्याने दाद मागू शकतात. आणि गंमत सांगायची म्हणजे की यापूर्वीच्या कायद्यामध्ये कधी घरातल्या इतर नात्यातल्या महिलांना दाद मागता येत नव्हती. जी काही कायदे होती ना, ती केवळ बायकोला आणि पत्नीलाच काहीतरी अधिकार मागणं किंवा तिच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी दाद मागितली जाऊ शकत होती. पण या कायद्यांनी मात्र या घरातल्या इतर नात्यातील ज्या महिला आहेत, त्या महिला तसेच 18 वर्षाखालील जे मुलगा किंवा मुलगी आहे, यांना दाद मागता येऊ शकते. म्हणजे हेही लोक या कायद्याने दाद मागू शकतात. तर जर आपल्याला तक्रार करायची असेल तर ती कोणाकडे करायला पाहिजे? हां,
खरं म्हणजे या कायद्यामध्ये फारच छान आणि सुविधाजनक असा हा कायदा केलेला आहे. या कायद्यात एक संरक्षण अधिकारीही दिला गेलेला आहे. म्हणजे या कायद्याअंतर्गत डायरेक्ट तुम्हाला कोर्टात जायचं किंवा पोलीस स्टेशनमध्येच गेलं पाहिजे असं नाही. पोलीस स्टेशनमध्येही जाऊ शकता, पण त्याचबरोबर या संरक्षण अधिकाऱ्याकडे तुम्ही एक साधा अर्ज करू शकते. जसं की तुम्हाला तुमच्या भागामध्ये तहसीलदार किंवा तिथला बी डी ओ, आपल्या पंचायत समितीचा बी डी ओ आणि महिला व बाल कल्याणचे अधिकारी यापैकी कुणाहीकडे साधा अर्ज तुम्ही केला तरी या कायद्याने तुम्हाला ही दाद मिळवता येऊ शकते. ताई, हा कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे, ह्या कायद्यामुळे महिलांना कोणकोणता लाभ होऊ शकतो? हां, या कायद्यामुळे खरं म्हणजे तिला आधारगृह, कधीकधी असं असतं की महिलेला कुठलंच ठिकाण राहायला नसतं, त्यामुळे तात्पुरता निवारा व्हावा, त्याचा निवास मिळावा तात्पुरता, अशा आधारगृहाची सेवा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. त्याचबरोबर वैद्यकीय सेवाही तिला मिळवून दिल्या जाऊ शकतात आणि मोफत कायदेशीर सल्ला समिती जी आहे तिच्याकडे, जसं तुम्ही माझ्याकडे आलात या केंद्रामध्ये आलेला आहात, तशाच प्रकारचे अनेक समुपदेशन केंद्र असतात, त्या ठिकाणचीही तिला मदत मिळवून दिल्या जाऊ शकते. तसंच कधीकधी असतात की मुलं ठेवून घेतल्या जातात, संपत्ती पण दिली जात नाही, अशा प्रकारच्या पण घटना बरेच घडतात, तर तोही आदेश यानुसार दिला जाऊ शकतो. असा विविध प्रकारचा लाभ या कायद्यानुसार महिलेला मिळू शकतो. आणि त्याच घरात राहण्याचा हा तर निश्चितच पहिलाच त्याचा मुळात उद्देश आहे की त्याच घरात राहून तिला संरक्षणाचा अधिकार मिळू शकतोय. पण जर त्या कायद्याचं त्याने आदेशाचं पालन केलंच नाही तर मग त्याला काही शिक्षा होऊ शकते? बरोबर, न्यायालयाचा जर आदेश कोणी अमान्य करत असेल तर त्याला सजा, शिक्षा, दंड हा काही होणारच आहे. या कायद्याअंतर्गत जर या न्यायालयाने दिलेल्या ज्या काही आदेश असतील त्याचे जर यांनी पालन नाही केलं तर याला 1 वर्षाची सजा किंवा 20,000 रुपयापर्यंतचा दंड हा होऊ शकतो. आणखीन तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे जर या प्रतिवाद्यांना तो हा दंड आणि शिक्षा तर आहेत, पण जे आपले संरक्षण जे अधिकारी आहे ज्यांच्याकडे आपण अर्ज करतो यांनी जर काही दिरंगाई केली, वेळ लावला किंवा त्या केसमध्ये लक्ष दिलं नाही किंवा काही केलं नाही तर यांनासुद्धा 1 वर्षाची शिक्षा आणि 20,000 रुपयापर्यंतचा दंड हा या कायद्यानुसार होऊ शकतो. बरं झालं, काय तुम्ही खूप माहिती दिली ह्या कायद्याविषयी. आता मी गावात जाऊन प्रतिभाला सांगेन किंवा तू एक अर्ज लिही आणि बीडीओच्या ऑफिसमध्ये म्हणा की बाल कल्याण विकास अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन दे आणि त्यातून तुझी मुक्ती किंवा सुटका होऊ शकते बा असं माहिती तिला सांगेल, तरी महिलांना सांगेल. धन्यवाद ताई, खूप छान माहिती दिली तुम्ही. निश्चितच काही अडचण आली तर तुम्ही सल्ला घ्यावा आणि अशीच आपल्या गावात इतर अनेक महिला असतात या सगळ्यांपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रमाणात ही माहिती पसरवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजेच या कायद्याचा एकंदर आपण प्रचार प्रसार हा करायला हवा. धन्यवाद. हो, आता करावंच लागणार. आतापर्यंत खूप सहन केलं, आता नाही होत. आता मला तुम्ही मार्गदर्शन द्या तर तसं करीन मी, तुम्ही सांगाल तसं. आपण जाऊ मग तिथे त्या मॅडमसाठी, तुम्ही जास्तची माहिती नाही त्यांनी काही काढून आणली. ठीक आहे ना, मग तुम्ही सांगाल तसं करेन मी. बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे, त्यांचा गावामध्ये सर्वे सुरू आहे. म्हणजे आता घरामध्ये अशा राहते ना काही महिला, थोडासा त्रास राहते कोणाला काही, म्हणजे नुसती सुनस म्हणून नाही तर अजूनही काही ननद वगैरे अशा कोणत्याही महिला असल्या तर तसा त्यांचा सर्वे सुरू आहे. तर त्या बाबत त्या म्हणजे थोडीशी माहिती काढायसाठी आल्या होत्या. आम्ही बाल विकास अधिकारी आहे. तर आम्ही एक आता नवीन जो कायदा निघालेला आहे महिलांचे अत्याचार, त्याच्यावर एक कायदा सुरू झालेला आहे या वर्षा गेल्या 5 वर्षापासून. तर ते गावागावामध्ये आम्ही महिलांपर्यंत ती माहिती पोहोचावी यासाठी आम्ही
गावामध्ये महिलांना ती माहिती योग्य प्रकारे मिळावी यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहे. तर त्यासाठी आम्ही म्हणजे काही घरांना पण घरी जाऊन महिलांची व्हिजिट म्हणजे भेट करत आहे. तर त्यातून प्रत्येक महिलांना ती माहिती मिळावी आणि त्यातून जे एखादी महिलावर जर अन्याय होत असेल किंवा आता कोणती फॅमिली झाली तरी ननद आहे सासू आहे तर ते सुनेवर अत्याचार करत असेल तर तिला मार्गदर्शन योग्य मिळावं आणि तिनं म्हणजे आता अंगणवाडी सेविका असते ना तर ती CDPO अधिकारी असते तर त्यांच्याकडे तो अर्ज सादर करावा आणि तिला म्हणजे तिचं जे अन्याय होत असेल तर त्याचा तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही गावागावामध्ये मार्गदर्शन करत आहोत. तर त्यासाठी म्हणून आम्ही तुमच्या हो का आता कोणता नवीन कायदा निघाला आमच्या वेळेस तर नव्हता कोणता कायदा कायदे निघतच राहते का पूर्ण आताच्या कायद्यानुसार आता कोणत्याही महिलेवर अत्याचार करता येत नाही आणि कोणत्याही महिलेला म्हणजे घरातून बाहेर हाकलून देता येत नाही आताच्या कायद्याप्रमाणे म्हणून कोणीही भी महिलेवर अत्याचार करू नये हाच एक उद्देश आहे सांगण्याचा. ओ सरिता ताई ओ ताई इकडे थांबा थांबा कुठे चालले होते किती आवाज दिला तुम्हाला लक्षच नाही तुमचं काही नाही इकडे चालली होती त्या मनीषाच्या घरी. हो का चांगली आज खुश दिसून राहिली. हो त्या दिवशी तुम्ही त्या मॅडमली घरी घेऊन आल्या ना तेव्हापासून घरच्या लोकात खूप बदल पडला आता तेवढा त्रास वगैरे नाही आहे सासूबाई चांगल्या राहते आता सुनबाई सुनबाई करते घरचे पण सगळे चांगले राहते बरं ठीक आहे मग हो हो शेतात चालली. हा एक असा एकमेव कायदा आहे की या कायद्याअंतर्गत कुटुंबातील सर्वच महिलांना दाद मागता येऊ शकते. मी सर्व महिलांना या क्षणी निवेदन करू इच्छिते की सर्वांनी आपल्या घरात होणारा जो काही शारीरिक मानसिक भावनिक छळ आहे त्या छळाला बळी न पडता या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व जवळच्याच आपल्या संरक्षण अधिकाऱ्याकडे अर्ज करून या छळापासून मुक्तता मिळेल. Thank you.